कोरोनामुळे मागचं पूर्ण वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागलं. यंदाही शाळा ऑनलाईन सुरू होणार आहे. मागील वर्गाच्या अभ्यासाची विद्यार्थ्यांना यंदाही उजळणी करावी लागणार आहे. बघूयात साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट. कोरोनामुळे यंदाही शाळा ऑनलाईन. मागील वर्षाची करावी लागणार उजळणी. शिक्षण विभागाकडून ब्रिज कोर्सचं नियोजन. कोरोनामुळे यंदाही शाळा ऑनलाईन सुरू होणार आहेत. मात्र शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी पुढील वर्गात जाणार असले तरीही त्यांना सुरुवातीच्या काही दिवस मागील वर्गाच्या अभ्यासाची उजळणी करावी लागणार आहे. त्यासाठीच्या ब्रिज कोर्सचं नियोजन आणि आखणी सध्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत सुरू आहे. शासनाचा हा निर्णय अत्यंत स्वागतपूर्ण आहे, कारण गेल्या वर्षी शाळा या ज्या आहेत त्या अत्यंत मर्यादित काळासाठी चालू होत्या. काही ठिकाणी ऑनलाईन शिकवणं झालं, सर्व विद्यार्थ्यांच्यापर्यंत ऑनलाईन शिक्षण पोचलं असं अशी स्थिती नाही. त्यामुळे या सगळ्या वस्तूंचा विचार करून शासनाने जो निर्णय आत्ता केलेला आहे की सुरुवातीचा महिना दीड महिना हा उजळणी घ्यावी. गेल्या वर्षीचा जो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचला नाही किंवा शिकवलं गेलं नाही किंवा ते विद्यार्थी उपलब्ध होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी या उजळणी वर्गाची कल्पना योग्य आहे. कसं असेल ब्रिज कोर्सचं नियोजन त्यावर एक नजर टाकूया. पुढील वर्गात गेल्यानंतरही आधीच्या इयत्तेतील अभ्यासक्रमाची उजळणी करावी लागणार आहे. आधीच्या इयत्तेतील कोणता अभ्यासक्रम शिकवणे आवश्यक आहे याचंही नियोजन होणार आहे. शिक्षकांनी मागील अभ्यासक्रमाची उजळणी कशी करावी, कोणत्या पाठांची उजळणी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. प्रत्यक्ष शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाच्या प्रभावीपणामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे यंदाही शाळा ऑनलाईन सुरू होणार असल्या तरी मागील वर्षाची उजळणी विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे आणि त्यासाठीच ब्रिज कोर्सची आखणी होती आहे. सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे.